नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. लोकनेते आमदार गणेश नाईक आणि ऐरोली विधानसभाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी आज नवी मुंबईतील कोपरखैरणे आणि ऐरोली येथील टर्शियरी ट्रीटमेंट प्लांटला भेट दिली. केंद्र शासनाच्या अमृत अभियंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोपरखैरणे व ऐरोली येथे केंद्र राज्य सरकार व नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने मल प्रक्रिया केंद्रात टर्शियरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला आहे, ज्याद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी TTC औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक संस्थांना पुरवण्यात येते. विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर माजी खासदार संजीव नाईक तसेच ऐरोली विधानसभाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी याकरता पाठपुरावा केला होता. आज प्रत्यक्षात हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. बाब अशी आहे की कुठलेही गाव गावामध्ये पूर्वी निराळ्या प्रकारची एकूण शौचालयाच्या प्रक्रियेनंतर व्यवस्था केली जायची. नगरपालिका महानगरपालिका आल्यानंतर त्याला निश्चितपणे सिवेज ट्रीटमेंट प्लांट उभारणं अपेक्षित होतं आणि बऱ्याच ठिकाणी झालं. नवी मुंबई महापालिका ही आपल्या सर्वांच्या एकूणच जागरूकतेमुळे 2000 सालीच आपण सीटेक प्रणालीचा वापर केला आणि शहरामध्ये समुद्रात सोडण्यालायक आपण पाणी तयार केलं. आता ही जी योजना आहे ही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका या तिघांच्या माध्यमातून हे निर्माण झालेलं आहे. आपण सीटेकमधून एकूण त्याच्यावर प्रक्रिया केल्याचा म्हणजे अर्धा भाग पूर्ण झाला होता, म्हणून केंद्र सरकारनं आपल्या शहराला प्राधान्य दिलं आणि महाराष्ट्रामध्ये ही प्रणाली निर्माण करणारी यंत्रणा नवी मुंबईमध्ये आणि ऐरोली मतदारसंघामध्ये सुरुवातीला राबवली गेली. या गोष्टीकरता ऐरोलीचे तत्कालीन म्हणजे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी प्रयत्न केले आणि त्याची परिणिती आज त्या ठिकाणी आपल्याला दिसू लागली. एकूणच साधारणपणे 450 MLD या संपूर्ण सेवेचा एकूण सगळा क्वांटम आहे. त्याच्यापैकी साधारणपणे आता 250 MLD पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा तयार झाली. आता कोपरखैरणे, ऐरोली आणि नंतर आपल्या झोपट्टी भागात म्हणजे सुधाकर सोनावणेंचा जो भाग आहे आंबेडकर नगर माप्यामध्ये इथून प्रक्रिया केलेलं पाणी माप्यामध्ये आणि पावण्यामध्ये दोन मोठ्या टाक्या उभ्या केलेल्या आहेत आणि त्या पाण्याचा वापर MIDC मध्ये बॉयलरसाठी प्रोसेसिंग, डाईंग, प्रिंटिंग आणि गार्डनसाठी वापर व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. येथे उद्घाटन म्हणजे झालेलं आहे पूर्ण. आज फक्त इथला आमदार म्हणून पहिल्यांदा मी कोपरखैरणे व्हिजिट केली, आता इथे व्हिजिट केली. 1995 नंतर 2000-2005 सीटेक नंतर 2016 साली ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईकाने ही प्रक्रिया पुढची करण्याकरता प्रस्ताव महासभेतसुद्धा मांडला, स्टँडिंगमध्ये आला, मान्यता झाली. काही टर्म्स अँड कंडिशन आपल्या मनाप्रमाणे झालेल्या नाहीत, परंतु त्याचे जो नुकसान होत नसेल तोपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन आहे, परंतु नुकसान झाल्यानंतर त्याच्यावर आपण बोट नक्की ठेवू. परंतु आज एकूणच देशामध्ये ह्या प्रणालीतून पाणी निर्माण करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही देशातली पहिली महापालिका आहे आणि त्यामध्ये ह्या जनतेनं चांगल्या लोकांना निवडून दिलं. आता 100% चांगली लोक आहेत असं मी म्हणणार नाही. काही लोक नटरेस आहेत, काही लोक म्हणजे शहराचा विकासापेक्षा स्वतःच्याच अकलेचं घोडं दामटण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या अशाच लोकांना 1995 सालापासून 2020 पर्यंत जनतेनं बाजूला सारलं, ते चांगल्या सकारात्मक विचाराच्या लोकांना मोठं केलं आणि म्हणून आज हे शहर सर्वार्थाने या शहराला म्हणजे तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्यस्तर, देशस्तर, आशिया आणि जगाच्या पाठीवर युरोप आणि अमेरिकेमध्येसुद्धा या देशात या शहराची चर्चा होते आणि त्याकरता इथला नागरिक प्रामुख्यानं जबाबदार आहे. मी त्याला श्रेय जातो. त्याचबरोबर तुमचा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया ह्याचासुद्धा भाग आहे आणि जागृत नगरसेवकांचा लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. एकूणच भविष्यकाळामध्ये नवी मुंबईचं हे नाव वाढतं आहे
ते वाढतं ना म्हणजे सगळ्यांना आनंद देणारी बाब आहे. भविष्यकालात इथलं 100% पाणी MIDC आणि तत्सम कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज करता, गार्डन करता किंवा एकूण गाड्या धुण्याकरता वगैरे याचा वापर होऊ शकतो. आणि तो झाल्यानंतर पूर्णत्वानं या गोष्टीला आपल्याला एक यश मिळालं तर आपल्याला लक्षात. कॅमेरामॅन विजय खलारकर सह ज्योत्सना केदार, जनादेश वृत्तवाहिनी करता.